मित्रो नमस्कार गेले कित्येक दिवस चर्चेत असणाऱ्या अंधेरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे तीन नोव्हेंबरला मतदान तर सहा नोव्हेंबरला निकाल असं या कार्यक्रमाचं स्वरूप असणार आहे तुम्हाला आठवत असेलच या मतदारसंघातले शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचं मेच्या दरम्यान दुबईत हार्ट अटॅक येऊन निधन झालं होतं तेव्हापासून ही जागा रिक्त आहे या एका रिक्त जागेचा ठाकरेंच्या शिवसेनेला पुढच्या सगळ्या सत्तानाट्यात मोठा फटका बसला असं म्हणता येत नसलं तरी राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकांमध्ये जेव्हा पहिल्या आणि दुसऱ्या पसंतीच्या एकेका मतासाठी सेना आणि भाजप यांच्यात रस्सीखेत झाली त्यामुळे कुठेतरी या एका मताची उणीव महाविकास आघाडीला जाणवली असणारच जा। राज्यातल्या सत्तांतरानंतर तर पोट या पोटनिवडणुकीचं महत्त्व खूपच वाढलेलं या निवडणुकीच्या निमित्ताने सेनेच्या दोन्ही गटांना आपली ताकद आजमावता येणार आहे दुसरीकडे धनुष्यबाण दोघांपैकी कोणा एकाला मिळतोय की हे चिन्ह गोठवलं जाऊन जर दुसऱ्या कुठल्याशा फुटकळ चिन्हांवर जर हे जर का हे दोन्ही गट लढले तर मतदान कसं होईल किंवा पारंपरिक मतदारांना आपल्याकडे वळवण्यात या दोन्ही गटांना कितपत यश येत आहे हे पाहणं रंजक ठरणार आहे हे मुद्दे महत्वाचे यासाठी की ही निवडणूक एक चुणूक असणार आहे भविष्यात उभ्या महाराष्ट्रात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये शिंदे ठाकरे गटांमधली नेमकी कुठली सेना सर्वसामान्यांना शिवसेना वाटते यावरही शिक्कामोर्तब होणार आहे त्याही आधी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका लागणार आहेत ठाणे नाशिक पुणे नवी मुंबई आणि कल्याण डोंबिवलीतही मा पालिकांच्या निवडणुका आहेत या सगळ्या निवडणुकांसाठी कराव्या लागणाऱ्या मोर्चेबांधणी सारख्या योजनांसाठी अंधेरीतल्या जागेचा निकाल हा महत्त्वपूर्ण असणार आहे अंधेरीतली ही एक जागा खरं तर ठाकरेंच्या सेने इतकीच शिंदेंच्या सेनेलाही महत्वाची वाटत असणार कारण या एका जागेसाठी जी व्यूहरचना इथे शिंदेंचे मित्र देवेंद्र फडणवीस आखतील त्यावरून अख्ख्या शिंदे गटाचं अस्तित्व ठरणार आहे मी असं का बोलतो आहे हे लक्षात घ्या मित्रांनो ही जागा सेनेची म्हणजे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसला या मतदारसंघातून शिवसेनेचा उमेदवार निवडून आलेला आहे दोन हजार चौदाच्या आधी दोन हजार नऊला इथून काँग्रेसचे डॉक्टर सुरेश शेट्टी निवडून आले होते जे आघाडीच्या मंत्रिमंडळात आरोग्यमंत्रीही होते हा मतदारसंघ काँग्रेसच्या हातातून हिसकावण्याचे प्रयत्न दोन हजार नऊला सेनेच्या रमेश लटकेंनी केले होते अगदी काटेकी टक्कर म्हणतात तशी लढतही दिली कारण लटके हे इथले स्टँडिंग नगरसेवक होते चांगले तीन टर्म त्यांचा अंधेरी पूर्वेच्या प्रसिद्ध गणपती मंदिराबाहेर हार फुलं विकण्याचा स्टॉल होता अगदी पूर्वापार लटकेंची आई वडील आणि बहिणी कधी कधी या स्टॉलवर दिसायच्या देवळात येणारा जाणारा प्रत्येक भाविक हा लटके फॅमिलीला वैयक्तिकरित्या ओळखायचा लटकेंना दोन हजार नऊला मला वाटतं शेट्टींच्या विरोधात पन्नास एकावन्न हजार मतं मिळाली होती आणि शेट्टींना छप्पन हजार मार्जिन फार कमी होतं पण माझ्या दृष्टीनं रमेश लटके हेच विनर होते त्यावेळेला कारण या ठिकाणी मराठी माणसाची मतं मनसेकडं बऱ्यापैकी वळली होती त्यावेळेला थोडी थोडकी नाही तर जवळपास पंचवीस हजार मतं मनसेच्या संदीप दळवीला मिळाली होती हा संदीप दळवी म्हणजे इथले शिवसेनेचे माजी आमदार सीताराम दळवींचा मुलगा ही पंचवीस हजार मतं किंवा त्यातली अर्धी अधिक मतं जरी लटकेंना मिळत तर सुरेश शेट्टींचा पराभव हा दोन हजार नऊलाच ला झाला असत नंतर दोन हजार चौदाला भाजपा सेना युती तुटली म्हणून भाजपाने आपल्या एका नगरसेवकाला सुनील यादवला इथं उभं केलं होतं सुनील यादवला सत्तेचाळीस मत हजार मतं मिळाली सुरेश शेट्टीनं सदतीस हजार आणि मनसेच्या संदीप दळवीला साडेनऊ हजार मतं या साठमारीत बावन्न हजार मतं मिळवणारे रमेश लटके सरस ठरले शिवसेनेनं ही जागा जिंकली नंतर आली दोन हजार एकोणीसची निवडणूक सेना भाजपामध्ये लुटूपुटूची युती झाली होती वरवरची युती कारण या मतदारसंघात सेनेच्या रमेश लटकेंसमोर काँग्रेसने पुन्हा एकदा एक, दा, एक दाक्षिणात्य उमेदवार दिला होता आमिन कुट्टी की काहीतरी नाव होतं त्याचं पण लटकेंना हरवण्यासाठी मुरजी काका पटेल काका पटेल हे त्याचं टोपण नाव आहे या गुजराती व्यापाऱ्याला भाजपाने पुरस्कृत केलं होतं ही गोष्ट खरी आहे मित्रांनो हा काका म्हणजे मुरजीबाय खरं तर भाजपाचा कार्यकर्ताच होता पुढे नगरसेवकही बनला होता तो याची बायकोही नगरसेविका होती म्हणे बनावट जात प्रमाणपत्राचा मामला उघड झाला यांचा आणि हे दोघेही अपात्र ठरले मुरली कांजी पटेल गेली अनेक वर्ष अंधेरी पूर्व विभागातल्या गुजराती मारवाडी आणि व्यापारी कम्युनिटीसाठी काम करतोय त्याची एक सामाजिक संस्था देखील आहे तर या मुरजी पटेलने दोन हजार एकोणीसला भाजपाच्या छुप्या पाठिंब्यावर पंचेचाळीस हजारांच्या आसपास मतं मिळवली होती पण रमेश लटकेंनी साठ बासष्ट हजारांचा टप्पा गाठला आणि ते पुन्हा निवडून आले आता या रिक्त जागेवर रमेश लटकेंची पत्नी शिवसेनेकडून उभी राहत असताना एक गुडविल गेशर म्हणून इथे निवडणूक न होता त्यांना बिनविरोध निवडून दिलं गेलं असतं तर महाराष्ट्राच्या राजकारणात एक चांगला पायंडा पडला असतो पण सध्या महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण हे एवढं गढुळलेलं आहे की विचारता सोय नाही त्यामुळे असं काही घडेल अशी अपेक्षाच करणं चुकीचं आहे निवडणूक अटळ आहे पण हे निवडणूक तथाकथित शिवसेना भाजपा युतीतर्फे नेमकं लढणार कोण हा मोठा प्रश्न आहे एका बाजूला ठाकरेगटाच्या उमेदवार या लटकेंच्या पत्नी ऋतुजा लटकेंना रिंगणात उतरवलं गेले तर आज आशिष शेलार जे भाजपाचे मुंबई अध्यक्ष आहेत त्यांनी अंधेरीत या मुरजी पटेलच्या मध्यवर्ती निवडणूक कार्यालयाचं उद्घाटन देखील केले वर जाहीरही केले की मुरजी पटेल हे या मतदारसंघासाठी सक्षम उमेदवार आणि भावी आमदार असतील म्हणजे भारतीय जनता पक्ष युती धर्म न पाळता या जागेसाठी शिंदेंच्या शिवसेनेला माघार घ्यायला लावणार असं दिसतंय आमची युती आहे असं म्हणता आणि ही जागा जर सेनेजी होती तर ती शिंदे गटाला जायला हवी होती असं असताना मुरजी पटेलच जर इथला उमेदवार असं ठरलं आहे तर मग तो शिंदे गटाच्या लेबलखाली लढवला जाणार आहे काही करून ही जागा जिंकायचीच असं जर देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार यांनी ठरवलेलं असेल तर मग ते एवढी तडजोड करायला सहज तयार होतील मुरजी पटेलना शिंदे गटात पाठवून त्यांचा उमेदवार म्हणून अंधेरीतून लढायला देखील लावतील पण या सगळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तयार आहेत का त्यांची मानसिकता आहे का असं जर खरोखरच झालं तर सर्वसामान्य मराठी मतदारांमध्ये यामुळे नेमका कोणता संदेश जाईल आणि त्याचा फटका बसण्याच्या शक्यता याचाही शिंदेसाहेबांना विचार करावा लागणार आहे महाराष्ट्रातल्या पुढच्या प्रत्येक निवडणुकीत शिंदे गटाला मिंदे गट म्हणून हिणवणाऱ्यांना या गोष्टीमुळे बळ मिळणार आहे हे सुद्धा लक्षात घ्यायला हवं या घटनेतून दुसरीकडे या मतदारसंघातली गणित लक्षात घ्यायला हवीत ऋतुजा लटके या फक्त ठाकरे सेनेच्या उमेदवार नसतील यावेळेस त्यांच्यासोबत काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांची ताकद जी काय असेल ती ताकद ती ताकद उभी असेल त्यांच्या मतांचीही गोळाबिरीज सेनेच्या मतांसोबत करावी लागेल आणि भाजपा पुरस्कृत मुरजी पटेल हा चेहरा उद्या शिंदेच्या लेबलखाली जर इथं उभा केला गेला तर ठाकरे गटाला सामान्य मराठी माणसाकडून नकळतपणे सहानुभूतीचा लाभ होऊ शकतो फक्त ठाकरे गटाला तसा प्रभावी प्रचार करता आला पाहिजे समीकरणं बदलायला वेळ लागणार नाही लटकेंना मागच्या वेळेस बासष्ट हजार मतं मिळाली होती त्यातली स समजा अर्धी शिंदे गटाला यावेळेच्या उमेदवाराकडे मे वळली तेही जर तो उमेदवार जेन्युअनली शिंदे गटात असेल तर तर ठाकरेंना उरलेला तोटा भरून काढण्यासाठी काँग्रेसच्या आणि राष्ट्रवादीच्या मतांवर अवलंबून राहावं लागेल पण सध्या तरी मला तशी शक्यता फारच कमी वाटते ऋतुजा लटके यांना सहानुभूतीसोबत रमेश लटकेंनी आमदार म्हणून केलेल्या कामांचा देखील फायदा होणार सेना फुटली आहे पण मराठी माणूस हा भाऊ काय तो अशा प्रसंगी भावनेला जास्त महत्त्व हो देतो तर हे सुद्धा शिंदे आणि फडणवीस आणि शेलार आदी मंडळींनी ध्यानात ठेवायला हवं ही जागा जिंकणं हे ठाकरे गटासाठी जेवढं प्रतिष्ठेचं आहे तेवढंच ते शिंदे आणि फडणवीसांसाठी सुद्धा महत्त्वाचं आहे ही निवडणूक हलक्यात घेऊन चालणार नाही जय आणि पराजय हा दोन्ही गटांसाठी आणि तीनही पक्षांसाठी म्हणजे अद्याप नेमकी कोणाची हे न ठरलेल्या शिवसेनेसाठी उठाव केलेल्या आमदारांच्या शिंदे गटासाठी आणि भारतीय जनता पक्षासाठी आजवर भाजपाने प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मिळवलेली मतं ही पंचेचाळीस सत्तेचाळीस हजारांच्या वर गेलेली नाही आहेत आणि इथल्या बारा टक्के गुजराती मारवाडी आणि वीस टक्के उत्तर भारतीयांच्या मतांसोबत मराठी टक्का आणि काँग्रेसला परंपरागत मतदान करणाऱ्या मतांवरही बरंच काही अवलंबून आहे त्यामुळे वरवर सोपा वाटणारा हा पेपर प्रत्यक्षात खूपच अवघड आहे तर याची जाणीव हो, या तिन्ही पक्षांना नक्कीच असणार आणि ते याचं भांड राखूनच आपली रणनीती ठरवतील अशी आपण आशा करूयात मित्रांनो ही लढत रंगतदार तर होईलच पण त्यासोबत चुरशीची आणि अटीतटीची होणार हे निश्चित आहे तुर्तास थांबूयात घोडा मैदान लांब नाही आहे पुन्हा भेटूस तोवर आपली काळजी घ्या आणि पात्र आकारा डिगी नाही धन्यवाद नमस्कार